नमस्कार तर आज खूप ऊन आहे आणि उन्हाचं मी तर ताकीत पाणी काल रविवार होता परवा शनिवार होता दोन दिवस पाणीपुरी करायला वेळच मिळाला नाही आणि आज सोमवारी तरी आज गाड्यावरती पाणीपुऱ्या खूप कमी आहेत त्यांना पुरणार नाहीत तेवढ्या पाणीपुऱ्या तर ते मला बनले मला लवकर पाणीपुऱ्या बनवून दे मी एवढ्या पाणीपुऱ्या चालल्या चालेल आणि मी एकटीचे मला सध्या करू लागायला कोणीच नाही आहे आज आणि मी इतक्या दुपारी सहसा कधी बनवतच नाही पाणीपुरी संध्याकाळी बनवते पण आज गाड्यावरती पाणीपुऱ्या पण नाही आणि संध्याकाळी येणार आहे बघा पाणी आमच्याकडं पाणी खूप दिवसाला येतं आज 9 दिवस झाले पाणी आलेलं नाही आहे सगळे ड्रम वगैरे मोकळेच आहेत आमचे पाणी ह्यावेळेस पाण्याची खूप जास्त परेशानी झाली बघा दुपारची 1:30 वाजले म्हणजे खूप जास्त ऊन आहे एवढा उन्हाचा त्रास व्हायला आहे पाणीपुऱ्या बनवणं महत्त्वाचं होतं ऊन जरा खूपच जास्त आहे बघा त्यामुळं पाणीपुरी तळायला खूप परेशानी व्हायली खूप हाल व्हायलेत बापरे कवून पडले एवढ्याच राहिल्यात आता बाकीच्या सगळ्या तळून कम्प्लीट झाले थोड्याशात राहिल्या तळायच्या तळतीये गर्मी खूपच जास्त होईल खूपच जास्त तुम्ही सगळे म्हणाल व्हिडिओ काढायची काय गरज आहे पाणी परत तळाच बघ असंच काढावं म्हणलं थोडासा व्हिडिओ म्हणून करायला व्हिडिओ बाहेर आमच्या इथं म्हणजे रिकाम असेल थोडंसं तिथं पत्रे वगैरे काही टाकलेलं नाही आहे त्यामुळं ऊन खूप येतं इथं वरती पत्र्याच्या रूम असल्यामुळं गर्मी जास्त होती घरामध्ये पण चला पाणी पोहोचलं एकटीच करते म्हणून जरा जास्तच त्रास व्हायला पाणीपुऱ्या करायला आणि ऊन पण पडलंय मी एकटी अशी कधीतरी करत असते स्थिती वगैरे नसल्यावरती शाळेत गेल्यावर पण आज ऊनाचं करायला ना म्हणून जरा जास्तच त्रास रोज संध्याकाळी बनवते मी पाणीपुरी आज ताजी ताजी गाड्यावरती मस्तपैकी ताजी ताजी खाणाऱ्यांना मज्जा येते इतकी ताजी पाणीपुरी खायला कारण गरम गरम ना टेस्ट खूप छान लागते पाणीपुरीची तर फायनली बघा आता पाणीपुऱ्या तळायच्या झाल्यावर सावली आली थोडीशी सावली म्हणजे थोडं शिराळ पडले ऊन गेले सारखं ऊन येते जाते पण आत्ताशी ऊन गेले पाणीपुऱ्या तळून झाल्यात बघा हे बघा कम्प्लीट झाल्यात पाणीपुऱ्या तळून तर पाणीपुऱ्या झाल्यात थोडं बरं वाटायला आता आज खूपच जास्त ऊन होतं इतक्या ऊनाचं मी पहिल्यांदाच पाणीपुऱ्या तळल्यात बरं का खूप त्रास झाला आज खरंच तर हा व्हिडिओ मी ह्याच गोष्टीसाठी बनवला आहे की आम्ही इतक्या उन्हात आणायचं तुम्हाला खटाटत असलं तर बघा बरोबर 1:30 वाजले तर इतक्या उन्हात आणायचं कामं वगैरे करून आम्ही स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करायलो काहीतरी स्वतःसाठी एखादी गोष्ट एखादी वस्तू घेण्याचा प्रयत्न करायलो आणि तसेच मी व्हिडिओ वगैरे टाकते जसं की काम पूर्ण होत आहे तसं तसे मी व्हिडिओ टाकणारच आहे कंटिन्यू तर मी व्हिडिओ टाकते तर त्यामुळे हेच सगळ्यांना सांगायचं की तुम्हीसुद्धा तुमच्या कष्टांवरती काहीतरी करून दाखवा तुमचे पण यूट्यूब चॅनल ओपन करा तुम्ही पण सगळेजणं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं याचे व्हिडिओ टाकू शकतात तुमच्या मेहनतीचे व्हिडिओ टाकू शकतात पण असं दुसऱ्यांच्या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट वगैरे करून काहीच मिळत नाही ना आपल्याला तर ठीक आहे चला त्या विषयावर बोलायचं आता बस आत्ता पाणीपुरी वगैरे तळून झाली आज मी संध्याकाळी नाही बनवू शकणार कारण आज 9 ते 10 दिवस झाले आम्हाला नाही आलेलं पाणी तर आज संध्याकाळी फायनली पाणी येणार आहे आणखी आलेलं नाही आहे तर आज पाणी आल्यानंतर
आज पाणी आल्यानंतर पाणी वगैरे भरायचं, त्यामुळे आज पाणीपुरी बनवायची संध्याकाळची कॅन्सल झालेली आहे. तर आता मी एवढी पाणीपुरी बनवली बघा, हे एक टोपलं आणि हे एक टोपलं. आसपास 3 किलोच्या आसपास पाणीपुरी बनवली मी, 3 किलो पिठाची. आज बनवू लागायला कोणीच नव्हतं, आज एकटीनेच पाणीपुरी बनवलेली मी सगळी. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट तर आम्हाला मिळतोयच, तर आणखी असाच सपोर्ट राहू द्या, अजून सपोर्ट करत राहा. तर हेच व्हिडिओमध्ये तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप जास्त गरज आहे सध्या. बघू आता व्हिडिओचं काय होते काय नाही. यूट्यूबचं थोडंसं जरा बरं वाटलं, बरे व्ह्यूज वगैरे आले तर थोडं बरं वाटतं. तर बघू, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट नेहमी राहू द्या, हेच सगळ्यांना विनंती आहे. तरी नवीन असाल चॅनल, नवीन असाल हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि सोबतच बेल आयकॉनला नक्की दाबा, म्हणजे तुमच्या सगळ्यांना आमचा प्रत्येक व्हिडिओ पडला की लगेच नोटिफिकेशन पडेल. थँक्यू.